श्रद्धाची तक्रार गांभीर्यानं घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया आता राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर खून झाला नसता. लव जिहादला गांभीर्यानं घ्यायला हवं असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करायला हवं असं मतही त्यांनी मांडलंय. खरंय, पोलिसांनी त्यावेळेला जर गांभीर्याने बघितलं असतं, ही घटना गांभीर्याने घेतली असती तर आज जो प्रसंग घडला तो घडला नसता. आणि खरंच अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या घटना आहेत, आता या पुढच्या भविष्यकाळामध्ये अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी सुद्धा या घटना अतिशय गांभीर्याने घ्यायलाच पाहिजेत, अन्यथा असे प्रकार वाढून अजून समाजामध्ये मोठी दुही दुफळी वाढण्याचा प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अतिशय गांभीर्याने आणि मी म्हणजे डोळ्यात तेल घालून अशा घटनांकडे बघितलं पाहिजे. दिल्लीत अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. खून झालेल्या श्रद्धा वालकरचा एक जुना व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. श्रद्धा वालकर BMM शिकत असतानाचा हा व्हिडिओ आहे. एका प्रोजेक्टसाठी तिच्या वर्गात तिने एक नाटक सादर केलं होतं, त्याचा हा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये श्रद्धा तिच्या मैत्रिणींसोबत सहकाऱ्यांसोबत बोलताना दिसतीये. BMM करत असताना तिचा हा जुना व्हिडिओ आहे जो आता समोर आलेला आहे. नाटकाची तयारी करत असतानाचा हा व्हिडिओ दिसतोय. या श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा देखील आता समोर आलाय. 2020 श्रद्धानं वसई पोलिसात आफताबची लेखी तक्रार केली होती. झी 24 तासकडे त्याची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे. या तक्रारीमध्ये श्रद्धानं तिच्यावरची आपबीती सांगितलेली आहे. आफताब ब्लॅकमेल करायचा, शिवीगाळ करून मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही त्यानं प्रयत्न केला होता असा उल्लेख श्रद्धानं या तक्रारीत केलाय. माझी हत्या करून तुकडे करेन अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत उल्लेख आहे. त्यामुळे तुकडे करण्याची धमकी खरीच ठरल्याचं आता समोर येत आहे. जी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली होती त्या तक्रारीवरती चौकशी करण्यात आलेली आहे आणि चौकशी अंती जी तक्रारदार होत्या त्या तक्रारदार यांनी स्वतः तसं रिटर्न स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांची कसल्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही आणि त्या तक्रार मागे घेत आहे. श्रद्धाच्या तक्रारीत नेमके काय मुद्दे मांडण्यात आलेले होते आपण बघूयात. आफताब ब्लॅकमेल करायचा, शिवीगाळ करून मारायचा असा या तक्रारीत उल्लेख आहे. 2020 हे तक्रारीचं पत्र आहे. गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्नही त्यानं केला. हत्या करून तुकडे करण्याची आफताबनं धमकी दिली होती. आफताबचे कुटुंबीय वीकेंडला घरी यायचे. छत्रपतींचा विचार म्हणजे